मुख्यमंत्री सड़क योजनेअंतर्गत पेठ शिवणी या ठिकाणी रस्त्याच्या कामाचे 3:13 वाजले। परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यात पेठ शिवणीची मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते। या गावाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम 2019 मध्ये सुरू झाले होते। ते अत्यंत कासव गतीने काम होत असल्याने त्याची गती वाढवण्याची मागणी केली असताना देखील अद्याप पण रोडचे काम पूर्ण झाले नाहीये। 26 ऑगस्ट 2019 रोजी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून गाव ते राष्ट्रीय महामार्ग पर्यंत 1 किलोमीटर रस्ता कामास प्रारंभ झाला होता। काम अल्फिया एंटरप्राइजेस कंपनीला दिले होते। संबंधित कंत्राटदाराने ते काम चालू केले, मात्र आजपर्यंत ते काम पूर्ण झाले नाही। तब्बल पूर्ण 1 वर्ष लोटले गेले तरी पण अद्याप रोडचं काम पूर्ण होऊ शकलं नाहीये। याचा त्रास पेठ शिवणी ग्रामस्थांना तसेच वाहन चालकास होत आहे आणि रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना गिट्टी उडवून लागण्याची भीती वाटतेय। वेळोवेळी तक्रारी आणि पेपरबाजी करून पण या गुत्तेदार आणि अधिकाऱ्यास जाग येत नाही याची शासनानं खबरदारी घ्यावी। प्रतिनिधी अंकुश वाघमारे, न्यूज टुडे 24, परभणी पालम। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।